वेलकम ऑल द स्टुडंट्स इन दिस माय पर्सनल चॅनल तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब लाईक व शेअर करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जे की रिड्युस सिलेबस म्हणजे कमी झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि मराठीमधून एक्सप्लेन केलेले आहेत चला तर मग आज आपण पहिला चॅप्टर सुरू करूयात हेरिडिटी अँड इव्होल्युशन आन, आनुवंशिकता व उत्क्रांती च तर मग आता आपण पहिल्यांदा कॅन यू रिकॉल हा भाग पहिल्यांदा पाहूयात कारण हा भाग, भाग आपल्याला या चॅप्टरसाठी देखील महत्त्वाचा आहेच आणि तो काही वगळलेला नाही आणि पुढच्या टॉपिकमध्ये देखील आपल्याला त्याचा उल्लेख होणार नाही त्यामुळे आपण हा आता बघूया याच्यामध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे विच कॉम्पोनंट ऑफ द न्यूक्लियर आपलं सॉरी विच कम्पोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडेटरी कॅरेक्टर्स सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता आता सर्व सजीवांच्या शरीर हे पेशींनी बनलेलं आहे पेशीमध्ये प्रमुख घटक असतो आणि पेशीमधला प्रमुख घटक म्हणजे केंद्रक आणि त्याच्यामध्ये अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा म्हणजेच हेरिडेटेड कॅरेक्टर्स कॅरी करणारा जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे या ठिकाणी क्रोमोझोम्स म्हणजे थोडक्यात या ठिकाणी गुणस्त्र असं त्याला म्हटलं जातं नाव सेकंड क्वेश्चन ही झर व्हॉट डू यू कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी माथ्या पित्यांकडून शारीरिक आणि मानसिक लक्षणं जी आहेत ही प्रोजेनीकडं म्हणजे पुढच्या पिढीकडं ट्रान्सफर करण्याची क्रिया संक्रमित करण्याच्या क्रियेला प्रोसेसला काय म्हणतात तर त्याला इनहेरिटन्स असं म्हणतात इनहेरिटन्स या ठिकाणी इनहेरिटन्स मीन्स फॉट हेरी देत्री। हेरी देत्री here, DNA molecule? DNA molecule, तर याच्यामध्ये अनुवंश किंवा मग हेरिडेटी हेरिडेटी मीन्स अनुवंशिक तसं या ठिकाणी याला म्हटलं जातं थर्ड क्वेश्चन इज हिअर विच आर द कॉम्पोन्ट ऑफ डी एन ए मोलिक्यूल डी एन ए मोलिक्युल त्याचे कॉम्पोनंट्स म्हणजे त्या डी एन ए रेडूचे घटक कोणते आहेत तर इट इज मेड अप अप टू हेलिकल स्टँड्स आता डी एन ए मुलिक्युअल हा जो आहे तो गेल्या वर्षी तुम्ही पाहिलेला आहे दोन समांतर धाग्यांनी ब तयार झालेला आहे याच्यामध्ये कशाचा समावेश होतो कन्सिस्टिंग ऑफ रायबोज शुगर फॉस्फोरिक ॲसिड अँड पेअर्स ऑफ नायट्रोजिनस बेसिस नायट्रोजिनस बेसिस मीन्स न्युक्लिओटाईड्स हे संपूर्ण स्ट्रक्चर तुम्ही गेल्या वर्षी पाहिलेलं आहे चला तर मग आता आपण पहिल्या पॉईंटला सुरुवात करूया पहिला पॉईंट आहे या ठिकाणी हेरिडिटी अँड हेरिडेटेरी चेंजेस अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल यू नो दॅट दिस इज द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन व्हाया जीन्स आता याच्यामध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत जैविक लक्षणं ही जनुकांच्याद्वारे जी द्वारे वन जनरेशन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं काय के केली जातात ट्रान्सफर केली जातात म्हणजे संक्रमित केली जातात यालाच काय म्हटलं जातं हेरिडेटरी म्हणजेच अनुवंशिकता असं म्हटलं जातं ग्रेगर जॉन मेंडेल इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जिनेटिक्स याच्यामध्ये मॉडर्न जेनेटिक्स अनुवंश आधुनिक जनुकीय शास्त्राचा पायोनियर म्हणजे प्रारंभ करणारा म्हणून कोणाला ओळखलं कोणत्या सायंटिस्टची ओळख आहे तर मेंडेल या सायंटिस्टला ओळखलं जातं इट टूक अ लाँग टाईम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन्स ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिरिटी आता याच्यामध्ये ह्या मेंडेलनी काय केलं की त्याचा रिसर्च खूप दिवसापर्यंत सुरू ठेवला आणि हा रिसर्च म्हणजे संशोधन खूप दिवस त्यानं सुरू ठेवलं आणि याच्यामध्ये या संशोधना खूप दिवसांनी केलेल्या संशोधनातून त्यानं काही कन्क्लुजन्स म्हणजे निष्कर्ष काढले आणि हे जे निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष साजिकच या हेरिडिटीच्या संदर्भातले अनमोलसे आहेत इन नाईन्टीन झिरो वन द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टॅ अंडरस्टू ड्यू टू द म्युटेशनल थेअरी ऑफ युगोदी राईज नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे एकमध्ये सडन चेंजेस अचानक होणारे जे काही बदल आहेत त्याच्या मागची रिझन्स जे आहेत कारणं जी आहेत ही कशावरून समजली तर न्यूट्रेशनल ठेवी ऑफ ह्युगोदी राईस याच्यामध्ये उत्परिवर्तनाचा सिद्धांत जो आहे ह्युगोदी राईसचा त्याच्यावरून अचानक होणारे सजीवामधले बदल त्याच्याविषयी माहिती मिळाली मेन व्हाईल इन नाईन्टीन झिरो टू वॉल्टर सटन ऑब्झर्व द पेअर क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासापर आणतील देन इट वॉज नॉट नोन टू एनी वन आता दरम्यानच्या काळामध्ये काय झालं तर यामध्ये एकोणीसशे दोनमध्ये वॉल्टर सटन या शास्त्रज्ञाला काय आढळून आलं तर पॅरड क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रांच्या जोड्या आढळून आल्या कुणामध्ये आढळल्या तर सेल्स ऑफ ग्रास ऑपर ग्रासवॉपरच्या सेलमध्ये म्हणजे पेशीमध्ये आढळून आल्या तोपर्यंत इट वॉज नॉट नोन टू एनी वन कुणालाही तोपर्यंत ही माहिती नव्हती रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नॅचर ऑफ जिनेटिक मटेरियल वेन इट वॉज प्रूव्ह दॅट जीन्स आर कॅरीड बाय क्रोमोझोम्स मग तिथून पुढं संशोधनाला सुरुवात झाली आणि संशोधन कोणत्या दिशेनं व्हायला लागलं तर फाइंडिंग द नॅचर ऑफ जिनेटिक मटेरियल अनुवंशिक जे काही त्याच्यामध्ये मटेरियल आहे ते अनुवंशिक मटेरियल ते कोणत्या स्वरूपाचं आहे हे स्व स्वरूप त्याचं जे जाणून घेण्यासाठी त्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले किंवा संशोधन सुरू झालं आणि आता हे संशोधन कधी सुरू झालं तर ज्यावेळेला समजलं की इट वॉज प्रूव्हड दॅट जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स जीन्स म्हणजे जनुक जी आहेत ही जनुकं कुणाकडून कॅरी के केली जातात वाया क्रोमोझोम्स म्हणजेच या ठिकाणी अनुवंशिक ज्याला गुणधर्म असं म्हणतो आपण किंवा अनुवंशिक घटक जे आहेत हे कोण आप वाहून नेण्याचं काम करतं संक्रमण कर संक्रमित करण्याचं काम करतं तर त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र करतात हे जेव्हा माहिती झाले त्यावेळेला त्या पद्धतीनं दृष्टीनं त्या दिशेनं रिसर्च सुरू झाला थ्रू विच नाईन्टीन फोर्टी फोर ट्री ऑफ सायंटिस्ट ओस्टवाल ॲव्हरी मॅक्लिन मॅकार्टी अँड कोलिन मॅक्लिओड प्रूड दॅट एक्सेप्ट व्हायरसेस ऑल और लिव्हिंग ऑरगॅनिजम्स हॅव हॅव डी एन ए ॲज अ जिनेटिक मटेरियल तोपर्यंत नंतरच्या काळामध्ये या सगळ्यामधून एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये ट्री ऑफ सायंटिस्ट म्हणजे तीन सायंटिस्टची ग्रुप थोडक्यात त्याच्यामध्ये ही जी नावं मी आत्ता तुम्हाला सांगितली त्यांनी काय प्रूव्ह केलं सिद्ध केलं की एक्सेप्ट व्हायरस आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोबच्या काही गट आहेत त्या गटामधला जो लास्टचा गट आहे अतिशय मायक्रो असतो अतिशय सूक्ष्म असतो की ज्याला इलेक्ट्रॉन स्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज असते पाहण्यासाठी इतका तो सूक्ष्म असतो आणि आत्ता आपण बघतोय की या व्हायरसमुळेच जगामध्ये कोविड नाईन्टीनचं थैमान घातलेले आहे हा जो व्हायरस सोडून ऑल लिव्हिंग ऑरगॅनिजमचे जे सर्व सजीव आहेत त्यांच्यामध्ये डी एन ए हे जे आहे ते जिनेटिक मटेरियल असतं म्हणजे अनुवंशिक सामुग्री जी जेनेटिक मटेरियल म्हणजे अनुवंशिक सा सामुग्री जी आहे की डी एन ए हीच असते असं सर्व सजीवांच्यामध्ये आढळून आलं या तीन शास्त्रज्ञांना फक्त व्हायरस सोडून इन नाईन्टीन सिक्स्टी वन द फ्रेंच जिनेटिसिस्ट फ्रँकॉय झॅकोब अँड झॅक मोनॉड प्रपोज्ड अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डी एन ए इन अ बॅक्टेरियल सेल्स तर याच्यामध्ये एकोणीसशे एकसष्ट साली फ्रान्समधील हे जे दोन वैज्ञानिक होऊन गेले या वैज्ञानिकांनी अनुवंश वैज्ञानिकांनी काय केलं की जीवाणूंच्या पेशीमध्ये डी एन एद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली आता जेव्हा त्यांना हे समजलं की डी एन ए डी एन एमधलं जे मटेरियल आहे ते मटेरियल या ठिकाणी काय केलं जातं प्रथिन डी एन ए काय का का करतात प्रथिनांचं संश्लेषण करतात संश्लेषण करतात म्हणजे त्याची निर्मिती करतात पण त्या निर्मितीची प प्रतिकृती जी मॉडेल जे आहे हे है, मॉडेल या वैज्ञानिकांनी तयार केलेलं आहे आणि देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी एम सॉरी इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन डी एन ए आणि त्यामुळं कशाला मदत झाली की जेनेटिक कोर्स हेडन इन डी एन ए म्हणजे डी एन एमध्ये काही जेनेटिक कोर्स सांकेतिक भाषेमध्ये लपलेले जे काही कोर्स आहेत ते कोर्स डी एन एमधले ते उलगडण्यास साहजिकच मदत या ठिकाणी झालेली आहे देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी इमर्ज्ड विथ हॅज व्हास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जिनेटिक इंजिनियरिंग आणि त्यातूनच जनुक अभियांत्रिकी जिनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे जनुक अभियांत्रिकी जशा इंजिनिअरिंगच्या शाखा वेगवेगळ्या आहेत मेकॅनिकल आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे इलेक्ट्रॉनिक आहे कम्प्युटर आहे त्याच पद्धतीने इंजिनिअरिंगची एक अजून एक शाखा आहे त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं मग या जनुक अभियांत्रिकेच्या दृष्टीनं अफात क्षमता असलेलं डी एन डीएनए तंत्र विकसित झालं आणि या तंत्राचा साहजिकच काय उपयोग इतट केला जातो द सायन्स ऑफ हेरिडिटी इज यूजफुल फॉर व्हेरियस युजेस ऑफ दॅट सायन्स ऑफ हेरिडिटी आनुवंशिकतेचं जे शास्त्र आहे त्याचा उपयोग कशासाठी करण्यात येतो तर डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ हेरिडेटरी डिसऑर्डर्स आता अनुवंशिक आजाराबद्दल तुम्हाला माहिती आहे की काही आजार असे आहेत की ते पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीमध्ये काय होतात साहजिकच संक्रमित केले जातात मग अशा जे हेरिडेटरी डिसऑर्डर्स आहेत त्याचं डायग्नोसिस करणं म्हणजे अगोदरच निदान करणं आणि लवकर जर निदान झालं तर त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं उपचार करणं लग सहज शक्य होतं आणि ज्यांच्यामध्ये अशा पद्धतीची शक्यताच आहे की हेरिडिटरी डिसऑर्डर्स हे पुढे येणारच आहेत मग अशा रोगाला अटकाव घालण्यासाठी हा सायन्स ऑफ हेरिडिटीचं साहजिकच या ठिकाणी युजफुल आहे त्याच्यानंतर अनदर यूज ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी इज प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स याच्यामध्ये ॲनिमल्स अँड प्लान्ट्या हायब्रिड व्हरायटीज म्हणजे संकरित जातीचं प्रोडक्शन म्हणजे निर्मिती करणं हा एक उपयोग in आहे अँड इन इंडस्ट्रीयल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड आणि काही औद्योगिक इंडस्ट्रीमध्ये म्हणजे औ औद्योगशास्त्रामध्ये काही क्रिया अशा घडवून आणल्या जातात की तिथं मायक्रोब्सचा उपयोग केला जातो म्हणजे सूक्ष्म जीव वापरले जातात अशा ठिकाणी जे दे, देखील सायन्स ऑफ हेरिडिटी हे, हे मोलाचं ठरलेलं आहे आता आपण या ठिकाणी पुढचा पॉईंट आपण पाहायला घेऊयात तर या ठिकाणी यातला पहिला पॉईंट जो आहे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलोकेशन ट्रान्स ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन आता हे तीन पॉईंटचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या घ्यायच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत जे की तुम्ही गेल्या वर्षी शिकला आहे तरी देखील आपल्याला अजूनही या ठिकाणी त्याची आवश्यकता पडणार आहे काही पॉईंट समजून घेण्यासाठी पहिला क्वेश्चन आहे स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डी एन ए अँड व्हेरियस टाईप्स ऑफ आर एन ए याच्यामध्ये डी एन एची आणि आर एन एची रचना कशी आहे ती रचना स्केच करायला म्हणजे काढायला सांगितलेली आहे आणि साजिकच एक्सप्लेन करायला सांगितले म्हणजे स्पष्टीकरण देखील त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर आता आपण पाहूयात सर्वात पहिल्यांदा डी एन ए सी दिस इज द डायग्राम ऑफ स्ट्रक्चर ऑफ डी एन ए चे स्ट्रेंट्स स्ट्रेंट्स ले ले आता डी एन एचं मलिक्युल जो आहे टू स्टँड्स म्हणजे दोन धाग्यांनी समांतर धाग्यांनी बनलेलं आहे हे ते दोन धागे या ठिकाणी दिसत आहेत याच्यामध्ये स्टँड्स ऑफ डी एन ए मेडअप ऑफ शुगर अँड फॉस्फोरिक ॲसिड हे जे डी एन एचे स्टँड्स मीन्स धागे जे आहेत कशाने बनलेले आहेत तर शुगर अँड फॉस्फोरिक ॲसिड याने तयार झालेले आहेत आता याच्यामध्ये नेमकं या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला दोन कलरमध्ये दाखवलेलं आहे बघा आणि ते दोन रंग काय म्हटलेलं आहे पेअर ऑफ नायट्रोजिनस बेसेस यालाच काय म्हटलं जातं न्यूक्लिओटाईड्स हा वर्ड तुम्हाला आता पुढच्या पॉईंटमध्ये येणार आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आता पेअर ऑफ नायट्रोजिनियस बेसिस मिन्स न्यूक्लिओटाईड्स काय आहे हे, हे पण तुम्ही गेस शिकलेलं आहात डी एन ए बघत असताना या ठिकाणी हा डार्क कलरमध्ये दिलेला आहे तोला ग्वानाईन असं म्हटलं जातं मिस जी फेंट कलरमध्ये सॅटोसीन सी फॉर दॅट अनदर पेअर विच इज इन ब्लॅक कलर धिस इज ॲडेनिन अँड धिस इज थायमिन धिस इज स्ट्रक्चर शॉर्टली वी हॅव सीन हेअर फर्स्ट सी आरएनए मीन्स फॉट आरएनए मीन्स रायबो न्यूक्लिक एसिड आरएनए च लॉन्फ फॉर्म का राय कायबोन्यूक्लिक एसिड आर रायबो एन न्यूक्लिक सर्वप्रथम वॉट इज मीन बाय आरएनए आर एन ए इज अ न्यूक्लिक एसिड हैविंग सिंगल स्टैंड ऑफ रायबोन्युक्लिओटाईड्स आरेन का हे काय आहे न्यूक्लिक ॲसिड आहे सिंगल स्टँड एकच धागा असतो रायबोन्युक्लिओटाईड्सचा इच रायप्लो न्यूक्लिओटाईड मेडप प्रत्येक त्यातला रायप्लो न्यूक्लिओटाईड जो आहे हा धागा कशाने बनलेला आहे तर रायबो शुगर फॉस्पेट मोलिक्युल्स अँड थर्ड वन नायट्रोजनस बेसेस दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओ टाइड्स आता या ठिकाणी रायबोन्युक्लिओटायड हा या तीन सबस्टन्सनी बनलेला आहे आता याच्यामधले नायट्रोजनस बेसेस जे आहेत न्यूक्लिओटाईड्स ते चार प्रकारचे दे आर फोर टाईप्स ॲडेनिन मगाशी ब सांगितलेलं आहे तुम्ही बघितलेले डी ले एन एच्या डायग्राममध्ये ॲडेनिन ग्वानाईन सायटोसिन अँड युरॅसिल हे तुम्ही पाहिले याच्यामध्ये हे नेम्स तरी पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आयडेनिन ग्वायनिन सायट सायटोसिन याच्यामध्ये आता लेटर्स सी द टाइप्स देर आर थ्री मेन टाईप्स ऑफ आर एन ए हिअर डीज आर रिटन इन आर एन ए कॅपिटल आणि टाईप्ससाठी काय लिहिलेलं या ठिकाणी स्मॉल लेटर्स लिहिलेली आहेत आर एन ए आर आर एन ए स्मॉल आर फॉर रायबोझोमल आर एन ए स्मॉल एम आर एन ए एम फॉर मेसेंजर आर एन ए अँड स्मॉल टी आर एन ए टी फॉर ट्रान्सफॉर आर एन ए पुढं आपण याचा अर्थ सविस्तर बघणार आहोत का लेट इस सीज द डायग्राम्स इन दिस फिगर सी दिस इज द एम आर एन ए दिस इज द एम आर एन ए सेकंड वन टाईप दिस इज टी आर एन ए थर्ड वन इज दिस इज आर आर एन ए हिअर सेकंड क्वेश्चन इज गिव्हन एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह द नेम ऑफ सम डिसऑर्डर्स सी नाव आता या ठिकाणी लेटस सी फस्ट मिनींग ऑफ जिने जेनेटिक डिसऑर्डर अनुवंशिक विकृती किंवा जनुकीय विकृती म्हणजे काय डिसिजेस ऑर डिसऑर्डर्स अकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मेलिटीज इन क्रोमोझोम्स अँड म्युटेशन्स इन जीन्स आर कॉल्ड जिनेटिक डिसऑर्डर्स आता या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम्स म्हणजे क्रोमोझोम्समध्ये काही ॲब नॉर्मॅलिटी नॉर्मल म्हणजे सामान्य असा अपसामान्यतेमुळं गुण राहतील किंवा मग म्युटेशन इन जीन्स जनुकामधल्या उत्परिवर्तनामुळे काही जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे अनुवांशिक विकृती किंवा जनुकीय विकृती निर्माण होतात त्यालाच काय म्हटलं जातं जेनेटिक डिसऑर्डर्स असं म्हटलं जातं एक्झाम्पल्स ऑफ दिस सी द एक्झाम्पल्स देर आर सो मेनी एक्झाम्पल्स विच आर ऑलरेडी यू स्टडीड इन द नेक्स्ट लास्ट अर्लियर नाईन्थ स्टँडर्ड क्लेफ्ट लेप दुबंगलेले ओठ ले असतील अल्बिनिझम दुबंगलेली डाळू असेल सिकल सेल ॲनिमिया म्हणजे पंडुरोग असेल त्याच्यानंतर हिमोफिलिया यासारखे काही डिसऑर्डर्स इथं फक्त मी सांगितलेले आहेत खूप सारे आहेत डिसऑर्डर्स लेटस वी हॅव कम्प्लीटेड फर्स्ट पॉईंट ऑफ धिस फर्स्ट टॉपिक हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि సబ్స్క్రైబ్ షేర్ క్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ ద విడియో